वाशिम कामारा मार्गावरील केल्ले फाटा येथे माल वाहतूक करत असलेल्या डंपर व मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातामध्ये शहापूर तालुक्यातील वाशिम जवळील दहागाव येथील रामचंद्र बाळू शेलार वय वर्ष 62 यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आलेली आहे। यामुळे परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे। यामध्ये अधिक माहिती अशी की वाशिम ते कांबारा रस्त्याचे काम मागील काही दिवसापासून सुरू आहे। यामध्ये दहागाव ते कांबारा दरम्यान केल्ले फाटा येथे रस्त्याचे काम चालू असताना माल वाहतूक करत असलेल्या डंपर क्रमांक MH04GC5888 यांचे समोरून येणारे मोटरसायकल क्रमांक MH04DH826 हिला धडक बसल्याने दहागाव मधील रहिवासी असलेले रामचंद्र बाळू शेलार वय वर्ष 62 यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आलेली आहे। हा अपघात सकाळी साधारण 11:30 दरम्यान घडलेला आहे। ही दुःखद वार्ता समजताच दहागाव परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे। सदर घटनेची नोंद पडगाव पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून डंपर चालकावर कलम 304, 337, 338, 279 IPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक तपास पडगाव पोलीस करत आहेत।